स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या ड्रेनेज लाईन कामाबाबत वाहतूक शाखेची कोणतीही परवानगी न घेतल्यानं ठेकेदाराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी खडे बोल सुनावले स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील जुन्या ड्रेनेज लाईन बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात शहरातील तीन विभागात मोठी ड्रेनेज लाईन घालण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे स्मार्ट सिटी योजनेतून एबीडी एरियातील जुना गावठाण भागातील एक हजार चाळीस एकर ड्रेनेज लाईन जुन्या झाल्यामुळे वारंवार तुंबतात जुनी लाईन आणि वाढीव लोकसंख्येमुळे डिस्चार्ज पेलवत नसल्यानं दोन हजार एक्कावन्नची लोकसंख्या गृहित धरून त्या क्षमतेची ड्रेनेज लाईन टाकण्याचं डिझाईन करण्यात आलं आहे या डिझाईनप्रमाणे लाईन टाकण्याचं टेंडर काढून नऊ जानेवारीपासून कामाला सुरुवात देखील करण्यात आली होती आता या कामानं वेग घेतला आहे शहरातील सिव्हिल चौक ते सात रस्ता आदर्श नगर म्युन्सिपल कॉलनी या तीन ठिकाणी नव्यानं ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात आलंय हे काम सुरू करताना मोक्तेदारानं वाहतूक शाखेची परवानगी घेतली नसल्याचं निदर्शनास आलंय ड्रेनेज लाईन टाकताना ठेकेदार मनमानीप्रमाणे एका साईडचा सा रस्ता बंद करत आहे त्यामुळं बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होतानाचं चित्र समोर येत आहे काम सुरू करण्याअगोदर हा रस्ता आपण काही दिवसांसाठी बंद करत आहोत अशी परवानगी वाहतूक शाखेकडे मागणं गरजेचं होतं मात्र असं न करता डेनेज लाईन टाकणाऱ्या मक्तेदारानं मनमानी करत रस्ता बंद करून काम सुरू केलं आहे त्यामुळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलागर पाटील यांनी पार चौकात सुरू असलेल्या कामाला भेट देत ठेकेदाराची चांगलीच कान उघडणी केली तुम्हाला रस्ता बंद करण्याची परवानगी कुणी आहे काम करण्या अगोदर वाहतूक शाखेला तुम्ही कळवलंय का कुणालाही न कळवता काम सुरू केलंय रस्ता बंद केलाय त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन याचा नागरिकांना त्रास होतोय असे खडे बोलही पाटील यांनी स्मार्ट सिटी च काम करणाऱ्या मक्तेदाराला सुनावलंय जरूर शहरात विकासाची कामं झाली पाहिजेत मात्र ही कामं करताना महापालिकेकडून किंवा संबंधित ठेकेदाराकडून वाहतूक शाखेला एखादं पत्र देऊन हा रस्ता बंद करत आहोत याची परवानगी घेणं गरजेचं परवानगी घेण्याबरोबरच रस्ता बंद केल्यानंतर शहरवासियांना पर्यायी रस्ता दिल्याचं जाहीर प्रसिद्ध करणं ही देखील बाब गरजेची आहे असं न करता स्मार्ट सिटीचं काम करणाऱ्या मक्तेदारानं मनमानी पद्धतीने रस्ता बंद केल्याची खंत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलागर पाटील यांनी व्यक्त केली स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या कामावरून स्मार्ट सिटीचे मक्तेदार आणि वाहतूक शाखा यांच्यामध्ये वाद उफाळण्याची शक्यता आहे वेळीच स्मार्ट सिटीचे सीईओ अर्थात पालिका आयुक्त यांनी शहरातील रस्ते बंद करण्याअगोदर नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये याची उपाययोजना करणं हे महत्वाचं आहे स्मार्ट सिटीच्या कामा अंतर्गत महापालिकेने वाहतूक विभागाला कळवणं आवश्यक आहे परंतु कोणत्याही प्रकारची वाहतूक विभागाला माहिती दिलेली नाहीये ते परस्पर काम करत आहेत ज्यामुळे बऱ्याच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे आणि वाहतुकीची कोंडी किंवा इतर प्रॉब्लेम होत आहेत आणि त्याचप्रमाणे बऱ्याच कामामध्ये रात्रीला खड्डे बिड्डे पडलेले असतात त्या ठिकाणी लहान मुले वगैरे खेळता खेळता पडतील तर धोकासुद्धा होण्याची शक्यता आहे त्याकरता स्मार्ट सिटी अंतर्गत जे काम करतात ठेकेदारांनी काळजी घेणं गरजेचं